देण्यात आला। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सध्या आपल्या सोबत आहेत। अंबादास जी, खारघर मधल्या या अतिशय चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लावणारी घटना घडलेली आहे। उन्हामुळे 20 जणांचा मृत्यू झाला, 300 जण गंभीर असल्याचं समजतंय। आपली प्रतिक्रिया। खरं तर ही दुर्दैवी घटना आहे। अतिशय एक चांगला कार्यक्रम होता महाराष्ट्र भूषण आचार्य धर्माधिकाऱ्यांना देण्याचा, आणि त्याच्यात अशा प्रकारे दुर्दैवी प्रसंग येणं हे काही चांगलं झालेलं नाही। सगळ्यात आधी तर हुतात्म्यास मी आदरांजली वाहे, आणि आता प्रशासनाला विनंती करेल, फोनही करतोय मी, की आता जेवढे लोक आहे याच्यातलं कोणातही कोणाची जीवित हानी होऊ नये याची काळजी घ्यावी। खरं तर मला वाटतं खरं जी दुर्दैवी घटना घडलेली आहे। अंबादासजी, लाखोंच्या संख्येने या ठिकाणी खरं तर श्री सदस्य पोहोचलेले होते, त्यामुळे या ठिकाणी नियोजनाच्या अभावामुळे ही घटना घडली असं म्हणता येऊ शकते का? नाही, ही उष्माघात आहे, दुपारच्या वेळामुळे झालेली। ही काही लाखो लोक आले तर पुढे चेंगराचेंगरी झाली असेल तर आपण समजू शकतो, ही काही चेंगराचेंगरी नाही घडलेली, हा उष्माघात झालेला आहे। त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की असं काही म्हणावं या विषयावर। मात्र या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांना ज्या सोयी सुविधा आवश्यक होत्या त्या वेळीच पुरवणं आणि त्या ठिकाणी उपलब्ध करून ठेवणं हे देखील तितकंच आवश्यक होतं। बरोबर आहे तुमचे सगळे मुद्दे, परंतु आता मला असं वाटतं या सगळ्या ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांचं सगळ्यात आधी काळजी घेणं महत्वाचं काम आहे। आता टीका टिप्पणी करण्याची वेळ नाही असं मला वाटतं, म्हणून सगळ्यात आधी या सगळ्या लोकांच्या जीविताची काळजी घ्यावी। निश्चितच अंबादास दानवे, धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी। तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सध्या होते आणि ही घटना अतिशय गंभीर आहे। आत्ता जे उपचार घेत आहेत त्यांना योग्य उपचार मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानंतर या घटनेची चौकशी होणं आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। कुणावरही टीका करण्याचा आत्ताची ही वेळ नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। MGM रुग्णालयामध्ये सध्या या घटनेमध्ये जे 300 लोक जवळपास आता गंभीर झालेले आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। काही रुग्ण टाटा हॉस्पिटलमध्ये सुद्धा दाखल आहेत, तिथे देखील त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः MGM रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। नितेश राणे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत, दीपक केसरकर सुद्धा आहेत। हे सगळेच महत्वाचे नेते मंत्री दुपारी या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित होते आणि त्यानंतर या घटनेची दखल घेऊन स्वतः उपचार घेणाऱ्या गंभीर रुग्णांना पाहण्यासाठी ते तिथे पोहोचलेले आहेत। मात्र आत्ताची जी माहिती समोर आहे, जवळजवळ 250 ते 300 लोकांवरती उपचार सुरू आहेत, इतकी गंभीर स्वरूपाची ही घटना आहे। आपण ही दृश्य पाहतोय त्या कार्यक्रमाची, ज्या कार्यक्रम स्थळावरती लाखोंच्या संख्येने आपली नजर जाईल तिथपर्यंत लोक बसलेले आहेत। इतक्या मोठ्या संख्येनं हा जनसमुदाय या ठिकाणी पोहोचलेला होता। मात्र महत्वाचं म्हणजे इथे कोणतीही चेंगराचेंगरी झालेली नाहीये, कोणतीही दुर्घटना घडलेली नाहीये, मात्र उन्हाचा तडाखा इतका जास्त होता की इथे लोकांना, ज्या उपस्थित लोकांना उष्माघाताचा त्रास झालेला आहे आणि बरेचसे या लोक जे आहेत ज्यांचा मृत्यू झालेला आहे किंवा गंभीर आहेत ते साधारणपणे 50 वयाच्या आसपास असलेले लोक आहेत ज्यांना याचा त्रास झालेला आहे असं समजतंय। आणि महाराष्ट्रामधली अतिशय दुःखद घटना आजची आहे, कारण सकाळी इतका सुंदर कार्यक्रम अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये झाला आणि त्यानंतर ही दुर्घटना समोर आलेली आहे। संध्याकाळी दुपारी हा कार्यक्रम संपल्यानंतर लोक जेव्हा परतत होते त्यावेळेस अशा प्रकारची घटना घडलेली आहे। खरोखरच महाराष्ट्रामध्ये तापमान सध्या वाढलेलं आहे आणि या वाढत्या तापमानाचा फटका अशा पद्धतीनं एका मोकळ्या जागेवरती बसून, उन्हामध्ये बसून या लोकांना सहन करावा लागलेला आहे। मात्र त्यांचा उत्साह देखील तितकाच महत्वाचा आहे, आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रती असलेली त्यांची निष्ठा देखील तितकी महत्वाची आहे। त्यांना मिळणारा पुरस्कार त्यासाठी आपण एक सहभागी व्हावं आणि आपल्या याची देही याची डोळ्याने हा पुरस्कार सोहळा पाहावा या भावनेनं हे लोक आलेले होते। आप्पासाहेब धर्माधिकारी यांचं जे प्रतिष्ठान आहे नानासाहेब धर्माधिकारी यांचं, त्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये समाज उपयोगी कामं केली जातात आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं वेळोवेळी जे जे कार्यक्रम आयोजित केले जातात ते कार्यक्रम पार पडत असतात। मात्र पहिल्यांदाच अशा पद्धतीनं ही दुर्घटना घडलेली आहे, दुर्दैवी घटना घडलेली आहे महाराष्ट्रामध्ये। मात्र ह्याचा दोष हा नेमका कुणाला द्यायचा यापेक्षाही जास्त आत्ता जे लोक गंभीर आहेत त्यांच्यावरती अत्यंत तात्काळ उपचार होणं अत्यंत आवश्यक आहे, कारण उष्माघातामुळे त्यांना त्रास होतो आणि 20 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे कोणत्याही पक्षाची व्यक्ती असो त्यांच्या मते या संपूर्ण घटनेवरती टीका करण्याआधी ही घटना गांभीर्यानं घेऊन उपचार होणं अत्यंत आवश्यक आहे। आणि याबरोबरच या ठिकाणी जे लोक आत्ता सुद्धा घरी परतत आहेत ते सुद्धा व्यवस्थित घरी जाणं अत्यंत आवश्यक आहे, कारण
बरेच लोक हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत. उष्णता प्रचंड वाढलेली आहे. काही लोक दोन दोन दिवस आधी येऊन या ठिकाणी राहिलेले होते. आपल्या खाण्यापिण्याची सोय स्वतः त्यांनी केलेली होती आणि प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिस्तीने स्वयंशिस्तीने लोक या ठिकाणी पोहोचत असतात आणि तशाच पद्धतीने हे कार्यक्रम दरवेळी पार पडत असतात. कितीही मोठा कार्यक्रम या ठिकाणी असो तो कार्यक्रम तितक्या चांगल्या पद्धतीने केला जातो. आणि मात्र यावेळी अशा पद्धतीची दुर्दैवी घटना घडलेली आहे.